हॉटेलमध्ये गेल्यावर सगळ्यांची असते ही एकच फरमाईश, मग वाट कसली बघताय, घरीच करूयात की ही पनीर टिक्का डिश। आहा, तुम्ही बघा काय भन्नाट दिसतं हा पनीर टिक्का। हा बनवताना आहे ना तंदूर वापरलेला नाही आहे आणि खूप साऱ्या टिप्स आहेत परफेक्ट टिक्का बनवण्यासाठी। आह, पटकन रेसिपी सुरू करूयात। नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण ना परफेक्ट हॉटेलमध्ये मिळतो तसं पनीर टिक्का बनवणार आहोत। आणि या पनीर टिक्क्याला ना मस्त आपण ते कोलवर जसा तो टिक्का बनवला जातो किंवा भट्टीत बनवला जातो तशी अचूक चव येण्यासाठी काय काय स्टेप्स आहेत तेही बघणार आहोत। तर महत्त्वाच्या चार टिप्स आहेत या रेसिपी व्हिडिओत तुम्हाला बघायला मिळतील। पण अशा छान छान टिप्ससाठी पटकन मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाची स्टेप ती म्हणजे आपण जे पनीर टिक्का बनवतो जेव्हा बनवतो तेव्हा असे वुडन स्क्युअर्स वापरतो, लाकडी स्क्युअर्स म्हणतात याला। तर हे स्क्युअर्स तुम्ही जर डायरेक्ट असे वापरले ना, काय होतं भट्टीत किंवा अव्हनमध्ये किंवा गॅसवर जरी वापरले तर हे पेट घेण्याची दाट शक्यता असते। त्यामुळे हे रॉ कधीच वापरायचं नाही। स्क्युअर्स स्पेसिफिकली व्हिडिओन स्क्युअर्स बार्बिक्यूसाठी अव्हनमध्ये डायरेक्ट गॅसवर असेच नाही वापरायचे। एक छान प्लेट किंवा ट्रे घ्यायचा, त्यामध्ये हे स्क्युअर्स ठेवायचे, त्यावर पाणी घालायचं आणि पाण्यामध्ये कमीत कमी एक तासभर हे स्क्युअर्स आहेत ना असे सोक करायला ठेवून द्यायचे, म्हणजे त्यामध्ये ओलावा ॲब्झॉर्ब होतो आणि हीटमुळे ते डॅमेज होत नाही स्क्युअर्स। त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे, अजिबात स्किप करू नका। टिक्का बनवण्यासाठी ना दाटसर दही वापरायचं असतं, तर त्यासाठी काय करायचं, एक छान अशी गाळणी घ्यायची किंवा चाळणी घ्यायची, एक सुती कापड त्यामध्ये घालून घ्यायचं, खाली एक खोलगट भांडं ठेवायचं, यामध्ये दही घालायचं। सो इथे एक कप मी दही घेतलेलं आहे, बांधून घ्यायचं हे आणि यातलं पाणी आहे ना निथळण्यासाठी हे एक अर्धा तास तरी आपण बाजूला ठेवून देऊया। अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा। चला तर आता आपण भाज्या तयार करून घेऊयात। सो भाज्यांमध्ये कांदा मी घेतला आहे, चौकोनी आकारामध्ये या भाज्या आपल्याला कट करून घ्यायच्यात। कांद्याचा ॲज युजुअल देठाकडचा आणि मुळाकडचा भाग कट करून घ्यायचा, टर्फल काढून घ्यायचं। आता काय करायचं, मध्यभागी हा कट न करता असा साईडने डायगोनली कट करायचा आणि मध्यभागी, पुन्हा दाखवते, हा एक कट आणि हा असा क्रॉस एक कट आणि मध्यभागी, आणि असं केलं की हे बघा याचे दोन दोन पाकळ्यांचं एक पाकळी करते, म्हणजे हे पनीरच्या मध्ये लावायला छान त्याला थिकनेस पण राहतो आणि दिसायलाही छान दिसतं। चला, कांदा तर छान आपला कट करून झालेला आहे, आता कांदा बाजूला ठेवूयात आणि घेऊयात ढोबळी मिरची। भाज्या आहे ना तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ज्या हव्यात त्या ढकलून टाकू शकता टिक्का बनवताना स्पेसिफिकली। तर यातल्या बियांचा पोर्शन पूर्ण काढून टाकायचं आणि यालाही हे असं थोड्या जाडजाड चंक्समध्ये कट करायचं। हा जो कव पार्ट आहे ना हा काढून टाकायचा, हा नंतर भाजीमध्ये तुम्ही वापरू शकता। आणि याला मध्यभागी दोन असे चौकोनी कट दे। चला आता टोमॅटो ही कट करूयात। टोमॅटोचा ना बिया मात्र काढून घ्यायच्या टिक्कासाठी स्पेसिफिकली। तर यातला हा जो गर आहे हा गर पूर्ण काढून घेऊयात। गर आणि बिया काढून घ्यायच्या। आता इथे टोमॅटोच्या ऐवजी तुम्ही लाल रंगाची ढोबळी मिरची वापरली तरी चालेल, पण साधारणपणे घरात जे उपलब्ध असतात ना जिन्नस त्यात हे करायचं मी प्रयत्न करते। हे टोमॅटोचे पण छान असे चौकोनी काप करून घ्यायचे। चला तर मग इथे आहे ना सगळ्या भाज्या छानपैकी अशा आपण कट करून ठेवलेल्या आहेत, आता पनीर देखील कट करून घेऊयात। सो हे जे अनइव्हन एजेस आहेत ना हे काढूयात। पनीर टिक्का बनवण्यासाठी आणखी एक महत्त्वाची टिप म्हणजे याच्यासाठी ना कधीच मलई पनीर वापरायचं नाही।
मलई पनीर वापरलं ना तर त्याला जो स्टिफनेस लागतो ना पनीर टिक्क्याचा, तो अजिबात येणार नाही. त्यामुळे शक्यतो रेग्युलर पनीर वापरायचं. आणि हे पनीर आहे ना, हे जाडजाड चंक्समध्ये कट करून घ्यायचं. खूप जर बारीक तुकडे केले ना तर ते स्क्युअरमधून गळून पडतात. त्यामुळे शक्यतो हे असे जाड चंक्समध्ये कट करून घ्यायचं. दही बघूयात नीट सेट झालंय का. चला आता हे घट्ट दही काढूयात आणि यामध्ये आता मसाले घालून घेऊयात, ज्यामध्ये सगळ्यात आधी जाईल आलं लसूण पेस्ट, लाल तिखट एक मोठा चमचा, लाल तिखट, गरम मसाला अर्धा चमचा, जिरेपूड, धणेपूड, चवीपुरतं मीठ, कसुरी मेथी. याचा स्वाद आहे ना खूप छान उतरतो या टिक्क्यामध्ये. छान अशी क्रश करून घालायची. खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सगळं एकजीव करूयात. सो टिक्का बनवताना त्यामध्ये बऱ्यापैकी थोडासा फूड कलर असतो. सो अगदी एक ड्रॉप मी घालते, अगदी ऑप्शनल आहे, नाही घातला काहीच हरकत नाही. आणि त्याचसोबत यामध्ये घालते एक चमचाभर तेल आणि अगदी अर्धा चमचा कॉर्नफ्लॉर. कॉर्नफ्लॉरमुळे काय होतं ना, हे जे बाइंडिंग आहे हे पनीरला छान स्टिक होऊन राहतं. कॉर्नफ्लॉर नसेल तर तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल. कॉर्नफ्लॉरमुळे टिक्काला छान असा कुरकुरीत व्हायला मदत होते. बेसन, तांदळाचं पीठ हे सबस्टिट्यूट तुम्ही वापरू शकता. चला हे छान आता मिश्रण एकसंध झालेलं आहे. यामध्ये घालूयात आपले पनीरचे क्यूब्स, जे आपण छान असे मोठ्या मोठ्या आकारात कट करून घेतलेले. आणि त्याचसोबत या भाज्या ज्या आपण आधी कट करून घेतल्या, हे मिसळून घेऊयात छानपैकी. चला तर मग हे छान एकजीव झालेलं आहे. आता एक अर्धा तास हे झाकण ठेवून मॅरिनेट करून घेऊयात. आता हे मिश्रण मस्त मॅरिनेट झालं आणि काय सुवास दरवळतो, जो परफेक्ट टिक्क्याचा जो असतो ना तो सुवास. आता इथे ज्या स्टिक्स आहेत, या स्टिक्सही जवळपास मी एक दोन तास तरी पाण्यामध्ये ठेवल्या होत्या. काही हरकत नाही, दोन तास तरी झाला तरी त्या पाण्यातून काढूयात सगळ्या स्टिक्स. पाणी निथळून घ्यायचं आणि आता आपण हे अरेंज करायला घेऊयात. तर सगळ्यात आधी शिमला मिर्च पेस्टला, त्यानंतर एक कांद्याचा लेअर लावूयात, टोमॅटो आणि मग यावर पनीर घालूयात. पुन्हा सेम स्टेप रिपीट करायची. शिमला मिर्च, कांदा, टोमॅटो, पुन्हा पनीर, शिमला मिर्च, कांदा, टोमॅटो आणि वर आणि खालच्या बाजूने हलकंसं आपण गॅप ठेवणार आहोत. आता याच पद्धतीने सगळे स्क्युअर्स तयार करून घ्यायचे. चला इथे टिक्का स्टिक मी बनवून तयार केलेला आहे. चार व्यवस्थित या स्टिक्स बनवून तयार होतात. भरपूर पनीर यामध्ये बसलेलं आहे. हेच पनीर टिक्का स्टिक्स आपण बाहेर ऑर्डर केलं ना तर 300-400 रुपये जातात. घरी जेमतेम 60-70 रुपयात हे बनवून तयार होतात आणि चव अजिबात कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही. आता जुगाड काय करायचा, तंदूर नाही आहे. एकतर अव्हन असेल तर ऑफकोर्स 180 किंवा 200 डिग्री सेल्सिअसवर अव्हनमध्ये ग्रिल मोडला टाका, हे छान ग्रिल होतं. पण तेही नसेल तर गॅस घ्यायचा. गॅसवर बघा मी असा मस्त असा एक कोळसा ठेवला आहे गरम करायला. हा कोळसा छान गरम करून घ्यायचा. त्यावर आहे ना अगदी थोडंसं तूप सोडायचं कोळशावर आणि त्याचा धूर होतो. आता हे जी स्टिक आहे, टिक्क्याची स्टिक, ही हलक्या हाताने एक शक्यतो चिमटं वापरायचं आणि यावर पकडायची, जेणेकरून कोळशाची धुरी पण याला लागते. हा टिक्का छान आपला सगळ्या बाजूने रोस्टही होतो. खूप तासभर हे करायची गरज नाही आहे. प्रोसेस हलकंसं पनीरचा रंग बदलेपर्यंत आणि त्याचं आउटर कोटिंग क्रिस्पी होईपर्यंत हे करायचं. हे बघा आणि छान एक एक बाजू होत आली की हे असं रोटेट करायचं. बघा काय सुंदर दिसतं आहे, फटाफट बनून तयार होताने. आता हे नसेल तुम्हाला करायचं ना तर बेस्ट पर्याय किंवा ऑप्शन तुम्हाला सांगते. तवा तर असतो सगळ्यांच्या घरी,
नॉनस्टिकचा, त्या तव्यावर तुम्ही हे टिक्का शेकून घेऊ शकता. बघा, हे असं मस्त रोटेट करत 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 सगळ्या बाजूने भाजून घ्यायचं. छान अशी कोळशाचा त्याच्यामध्ये स्वादही उतरतो आणि रंगही परफेक्ट येतो. जो आपण खातो ना हॉटेलमध्ये पनीर टिक्का, अगदी तसं. आणि फायनली हे असं सगळ्या बाजूने होत आलं ना, टिक्का छान शेकत आला की पुन्हा हवं तर एक कोळशाची धुरी याला देऊ शकतो. क्या बात आहे. बघा, या स्टिक्स आहेत ना अशा बर्न होतात, म्हणून मग त्या पाण्यात ठेवणं गरजेचं आहे. पाण्यात नाही ठेवला ना तर त्या राईट अवे पेट घेतात. आता हा मस्तपैकी एक टिक्का आहे ना, काय सुरेख रंग आलेला आहे आणि मस्त ज्युसी पण दिसतोय. आता हा ठेवूयात एका जाळीवर. खाणार असाल ना तर लगेच अर्थातच ताटात काढून घ्या, लगेच नसाल खाणार तर याच्यावर ठेवा. चला, आता हाही छान सगळ्या बाजूने भाजून भाजून घेते. पनीर टिक्क्याचा परफेक्ट बार्बिक्यूमध्ये मिळतो ना असाच मस्त सुवास दरवळतोय. तो जो कोळसा आहे त्याची जी धुरी तयार होते त्याचा परफेक्ट आहे ना तो जी चव आहे, फ्लेवर आहे, त्या टिक्क्यामध्ये उतरते आणि बार्बिक्यूमय आमचं घर झालेलं आहे. हां, परफेक्ट तंदूरमध्ये जो शेकला जातो ना तसाच हा लागतो. जसं मी सांगितलं, हे नसेल शक्य तव्यात पण तुम्ही हे छान सगळ्या बाजूने भाजून घेऊ शकता. आणि सगळ्यात शेवटी मग वाटीत कोळसा ठेवून त्याची धुरी दिली तरी चालेल, पण हे या पद्धतीने करा. अफलातून दिसते, अफलातून चव लागते आणि मस्त कुरकुरीत होतं आणि ज्युसीही होतं. दाखवेलच तुम्हाला. पुन्हा भेटूयात अशाच मस्त मस्त रेसिपीजसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.